आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भगवंताचे सतत चिंतन केले पाहिजे, गणेश चौगुले महाराज यांचे विचार. कोगनड येथे आयोजित व्याख्यानात गणेश चौगुले महाराज यांनी भगवंताचे सतत चिंतन केले पाहिजे असे विचार मांडले. कोगनड येथील सुळकुड रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आयोजित व्याख्यानात पुढचे पुष्प गुंतताना गणेश चौगुले महाराज म्हणाले, भगवंताने आपल्याला अमूल्य असा देह दिला आहे. देहाचा वापर आपण परमेश्वराचे आभार मानण्यासाठी केला पाहिजे. भगवंतांचे सतत चिंतन केले पाहिजे असे विचार हरिभक्त पारायण गणेश चौगुले महाराज माकवे यांनी मांडले. या सोहळ्याच्या निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. बसवेश्वर भजनी मंडळाने हरी जागर केला. बाळासाहेब पाटील व किरण पाटील यांच्या वतीने देण्यात आलेल्या महाप्रसादाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामचंद्र नवाळे, प्रकाश कदम, पंडित पाटील, श्याम पाटील, रामचंद्र डोंगळे, रवी पाटील, निवृत्ती सुतार, सुरेश मगदूम, अण्णासाहेब मानगावे, तानाजी पाटील, यशवंत जाधव, सकाराम पाटील, प्रवीण पाटील, मंगल करनुरे, अनुसया यादव, अंजना लोखंडे, विमल पाटील, बाबासाहेब वड्डर, अशोक हेगाडे आदी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.